हेलो एवरीवन, वेलकम बैक टू आवर यूट्यूब चैनल ऑफ संपर्क ई पॉली क्लिनिक। माझं नाव श्रुती भिलवडकर आणि मी संपर्क ई पॉली क्लिनिकच्या कात्रज ब्रांच मध्ये कन्सल्टंट स्पीच थेरपिस्ट म्हणून काम करते। तर आज आपण जाणून घेणार आहोत की आपण आपली जी मुलं 1 to 3 इयर्स मध्ये आहेत, म्हणजे ज्यांना टॉडलर्स असं म्हटलं जातं, त्यांच्यासोबत आपण घरी कोणकोणते खेळ खेळू शकतो। तर पहिली ऍक्टिव्हिटी ही खूप सोपी ऍक्टिव्हिटी आहे, ती म्हणजे सॉर्टिंग। सॉर्टिंग म्हणजे सगळे एक प्रकारच्या गोष्टी एकत्र काढणे। आपण या सॉर्टिंग ऍक्टिव्हिटीज मधून मुलांना कलर सॉर्टिंग, सगळे ब्लू कलरचे वस्तू एकीकडे काढा, सगळे येल्लो कलरचे वस्तू एकीकडे काढा हे शिकवू शकतो। किंवा आपण त्यांना शेप्स ही कॉन्सेप्ट शिकवू शकतो, सगळे ट्रायंगल्स एकीकडे काढा, सगळे स्क्वेअर्स एकीकडे काढा। आपण सॉर्टिंग मधून त्यांना कॅटेगरीजची ओळख करून देऊ शकतो, जसे की ॲनिमल्स सगळे काढा, व्हेजिटेबल्स काढा, वाईल्ड ॲनिमल्स वेगळे काढा, डोमेस्टिक ॲनिमल्स वेगळे काढा। आणि ऍक्शन वर्ड्स देखील शिकवू शकतो, जसं की उचल आणि तिकडे ठेव, पिक इट अप अँड कीप इट देअर, असे ऍक्शन वर्ड्स देखील शिकवू शकतो। नेक्स्ट ऍक्टिव्हिटी ही आहे जी मुलांना खूप आवडते, ती म्हणजे डान्सिंग ऑन राईम्स। तर राईम्स वर मुलांना आपले ऍक्शन्स इमिटेट करायला लावा। ह्यानी काय होतं, तर पहिले म्हणजे आय कॉन्टॅक्ट त्यांचा इम्प्रूव्ह होतो, ते आपल्याकडे लक्ष द्यायला लागतात, जॉईंट अटेन्शन वाढतं, न्यू वोकॅबलरी, न्यू वर्ड्स शिकायला त्यांना मदत होते। जशी की आपली फेवरेट राईम, व्हील्स ऑफ द बस गो राऊंड अँड राऊंड, तर राऊंड अँड राऊंड म्हणजे ही ऍक्शन आहे, गोल फिरवायचे आहेत हात, हे मुलांना समजतं। किंवा पीपल इन द बस गो अप अँड डाऊन, वर खाली, हे प्रपोजिशन शिकायला मदत होते। किंवा मुलं ह्यातून भरपूर ऍक्शन वर्ड्स, भरपूर प्राण्यांची नावं, प्राण्यांचे आवाज, वेगवेगळ्या क्रिया हे सगळं शिकतात आणि त्यांचे ग्रॉस मोटर स्किल्स देखील इम्प्रूव्ह होतात। नेक्स्ट इज प्रिटेंड प्ले। प्रिटेंड प्ले मध्ये मूल काहीही बनू शकतं, जसं की डॉक्टर, टीचर, शेफ, मेकॅनिक, डेंटिस्ट, काहीही बनून आपण त्या रिलेटेड व्होकॅबलरी त्यांना शिकवू शकतो। जसं की आज जर आपला मूल शेफ बनला असेल, तर आपण त्याला शिकू शकतो, अरे वा शेफ आज काय बनवणार आहे, बटाट्याची भाजी का, जा जाऊन बटाटे घेऊन ये। सो व्हेजिटेबल शिकायला मिळालं, अरे मग आपण बटाट्याच्या भाजीत काय घालणार, नाही तिखट तिखट असतं ते काय असतं, चिली, येस, ग्रीन कलरची चिली घेऊन ये। सो कलर कॉन्सेप्टही होते, आपण ह्याच्यातून मुलांना व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, ऍक्शन वर्ड्स आणि भरपूर सारे ऑब्जेक्ट्स जे आपल्या घरात आहे ते शिकवू शकतो। उद्या जर मुलाला इच्छा झाली की मला टीचर बनायचं आहे, टीचर बनून खेळायचं आहे, तर टीचर रिलेटेड व्होकॅबलरी आपण शिकू शकतो। बुक्स आण, डस्टर आण, चॉक आण, टेबलवर बस, टेबलच्या शेजारी बस, आपण असे वेगवेगळ्या गोष्टी आणि पोझिशन्स त्यातून शिकवू शकतो। नेक्स्ट, हे सगळे जुने इंडियन रेट्रो गेम्स आहेत, जे आधी खूप खेळले जायचे पण आता आपण त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो। पण तसं न करता आपण हे सगळे गेम्स खेळायला पाहिजेत। जसं की आधी खेळला जाणारा सगळ्यात आवडीचा गेम चिमणी उड, कावळा उड, तर ह्या गेम्सनी काय होतं, पहिले तर त्यांचं अटेन्शन आणि फोकस वाढतो। ऑडिटरी लिसनिंगची कपॅसिटी, आई काहीतरी बोलतीये आणि मी त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, चिमणी उड असं आई म्हणाली, सो तिथे लक्ष द्यायचं, ऑडिटरी परसेप्शन, ऑडिटरी प्रोसेसिंग। त्याच्यानंतर नेक्स्ट थिंग इज लॉजिकल थिंकिंग, चिमणी उडते का, तर येस उडते, सो चिमणी उड, त्याच्यासोबत मला माझी हाताची मुव्हमेंट करायची आहे। सो सगळे सेन्सेस एकत्र काम करून एक ऍक्टिव्हिटीसाठी रिस्पॉन्सिबल असतात। सो हे सगळे गेम्स जिथे आपलं ऑडिटरी परसेप्शन, ऑडिटरी प्रोसेसिंग, व्हिज्युअल प्रोसेसिंग, आपलं मोटर फंक्शनिंग इम्प्रूव्ह होतं, असे हे सगळे गेम्स आहेत। सो हे गेम्स नक्कीच घरी आपण आपल्या मुलांसोबत खेळले पाहिजे। नेक्स्ट थिंग जे मुलांना खूप जास्त आवडतं ते म्हणजे घरी आवाज करणे। तर त्यांना आपण व्हिसल्स म्हणजे शिट्ट्या किंवा पार्टी ब्लोअर्स किंवा माउथ ऑर्गन्स हे सगळं देऊन त्यांची ओरोमोटर स्ट्रेंथ वाढवू शकतो। नेक्स्ट गेम इज आपडी थापडी। आपडी थापडी सारख्या गेम मध्ये पण आपलं फाईन मोटर, ग्रॉस मोटर स्किल्स, लिसनिंग कपॅसिटीज ह्या खूप इम्प्रूव्ह होतात। नेक्स्ट थिंग जे सगळ्या पेरेंट्सनी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपल्या मुलांना पिक्चर बुक्स इंट्रोड्यूस करा, त्या बुक्स मधून वेगवेगळ्या कॉन्सेप्ट शिकवा, पिक्चर्स, कॅरेक्टर्सची नावं शिकवा, त्याच्यातून छोट्याशा स्टोरीज फ्रेम करायला शिकवा, स्टोरी समजून घेण्याची क्षमता मुलांमध्ये वाढवा। नेक्स्ट इज बीडिंग आणि लेस। बीडिंग आणि लेसिंग काय असतं, बीडिंग म्हणजे एक लेस मध्ये आपण वेगवेगळे मणी किंवा जे शेप्स आहेत ते ओवायला त्यांना शिकवतो, आणि लेसिंग म्हणजे की एका होल मधून एक वायर आपण आत टाकलेली आहे ती पुल करायची आणि दुसऱ्या साईडनी परत ओन ती परत बाहेर काढायची, त्याला लेसिंग म्हटलं जातं। तर ह्या गेम्सनी काय होतं, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, अटेन्शन वाढतं, फोकस वाढतो, आणि अलॉंग विथ दिस आपण त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवू शकतो, जसं की कलर, फ्रुट्स, ऍडजेक्टिव्स, घाल, पुलकर,
ऍक्शन वर्ड्स हे शिकू शकतो, किंवा ऍडजेक्टिव्ह जसं की मोठा मणी घे, छोटा मणी घे, लाल रंगाचा छोटा मणी घे, निळ्या रंगाचा मोठा मणी घे, असे वेगवेगळे ऍडजेक्टिव्ह देखील आपण या गेम मधून शिकू शकतो. देन त्याच्यानंतर सगळ्यात आवडती फेवरेट ऍक्टिव्हिटी मुलांची म्हणजे आर्ट अँड क्राफ्ट. त्यांना थंब पेंटिंग, फिंगर प्रिंटिंग शिकवा. त्यांना एक्सप्लोअर करू द्या की आपल्या हाताचा पंजा कसा उठतो, कसं प्रिंट येतो, ह्यानी काय होणार आहे, तर आय कॉन्टॅक्ट वाढणार आहे, जॉईंट अटेन्शन वाढणार आहे, आणि मुलांना खेळण्यात खूप इंटरेस्ट येणार आहे. कोलाज ऍक्टिव्हिटीज त्यांना करू द्या, गम लावून त्याच्यावर चिकटवायच्या ऍक्टिव्हिटीज घ्या. गम हाताला लागला तरी इट्स ओके, त्यांना ते काढायचं शिकवा. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग फॉर चिल्ड्रन वेन दे रिमूव गम फ्रॉम देअर हँड. स्क्रिबलिंग करू द्या, पेपर देऊन वेगवेगळ्या रंगांनी त्याच्यावर स्क्रिबल करू द्या. कलर बाथ ही नवीन कॉन्सेप्ट आहे, जेणेकरून आपण बाथ मध्ये एखादा कलर इंट्रोड्यूस करतो. जसं तुम्ही पिक्चर मध्ये बघू शकता की येल्लो हा कॉन्सेप्ट घेतलेला आहे, सो येल्लो कलरच्या सगळ्या वस्तू आणि पाणी देखील येल्लो कलरचं करून बाळाला त्याच्यात आंघोळ करायला लावायची. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सोबत आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे स्ट्रिक्टली नो फोन्स. फोन, स्क्रीन टाइम, टॅबलेट्स, लॅपटॉप्स हे काहीही मुलांना द्यायचे नाहीत. 1 to 3 years मध्ये देर इज स्ट्रिक्टली नो स्क्रीन टाइम. अजिबात मुलांना फोन एक्सपोजर द्यायचा नाही. सो थँक्यू सो मच. आणि हे संपर्क ई पॉलिक्लिनिकचे 2 ब्रांचेस आहेत, कात्रज आणि कोथरूड. थँक्यू सो मच. फॉर एनी क्वेरीज यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन दीज नंबर्स. आणि हे सगळे गेम्स जरूर आपल्या मुलांसोबत घरी खेळा. थँक्यू.